गोकुळ दूध संघाची आज वार्षिक सर्वसाधारण सभा आहे. दरवर्षीप्रमाणे आजची सभा सुद्धा वादळी होण्याची शक्यता आहे. सत्ताधारी नेत्यांचा गोकुळमध्ये मनमारी कारभार सुरू असून त्याला चाप लावला पाहिजे असं विरोधी संचालिका शोमिका महाडिक यांनी म्हटलेलं आहे. आणि सत्ताधारी नेते दूध संकलन वाढवण्यापेक्षा दूध संस्था वाढवून गोकुळच्या खासगीकरणाचा डाव घालत आहेत असा आरोप सुद्धा विरोधी संचालिका शोमिका महाडिक यांनी केलाय. दरवर्षीप्रमाणे यंदाही ही सभा वादळी होण्याची शक्यता आहे. गोकुळ दूध संघाची आज वार्षिक सर्वसाधारण सभा होतीये आणि अनेक आरोप हे करण्यात आलेले आहेत विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांवर. खासगीकरणाचा डाव सत्ताधाऱ्यांकडून घातला जातोय असं देखील म्हटलं गेलंय. आणखी तपशील घेणार आहोत प्रतिनिधी शेखर पाटील यांच्याकडून. शेखर, काय नेमका हा वाद आहे आजच्या सभेत निर्माण होऊ शकतो? आरोप प्रत्यारोप आता सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये सुरू आहेत असं कळत आहे. दरवर्षी कोल्हापुरातील गोकुळ संस्थेची जी वार्षिक सर्वसाधारण सभा असते ती वादळी त्या ठिकाणी पाहायला मिळते, कारण सत्ताधारी आणि विरोधक त्या ठिकाणी आमने सामने आल्याचं पाहायला यापूर्वी देखील पाहायला मिळालेलं आणि आता देखील शौमिका महाडिक ज्या संचालिका आहेत गोकुळच्या त्या देखील अनेक प्रश्न उपस्थित या सभेच्या माध्यमातून करणार असल्याची माहिती मिळते. आणि त्यामुळं सत्ताधारी जे ठराव या ठिकाणी उपस्थित करतील त्याला ते कशा पद्धतीने विरोध देखील यावेळी करणार आहेत, का त्यांची नेमकी भूमिका या ठिकाणी काय असणार हे देखील पाहणं गरजेचं. मात्र आजच्या या सभेमध्ये पुन्हा एकदा दरवर्षीप्रमाणे मोठा कडेकोट बंदोबस्त जो आहे तो या ठिकाणी लावण्यात आलेला आहे. प्रत्येक सभासदाला तपासून आतमध्ये सोडलं जाते. जवळपास 3600 अधिक जे सभासद आहेत या ठिकाणी सभेला उपस्थिती लावू शकतात आणि त्यांची बैठक व्यवस्था देखील या ठिकाणी करण्यात आलेली आहे. सभेच्या पार्श्वभूमीवरती कुठलाही दंगा या ठिकाणी होऊ नये, शिवाय कुठली कायदा सुव्यवस्था प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलीस बंदोबस्त देखील या ठिकाणी पाहणार होते. त्यामुळे नक्कीच आजच्या सभेमध्ये काही वेळापासून सभा सुरू होतील आणि त्यानंतर कशा पद्धतीनं सत्ताधारी या ठिकाणी आपले ठराव जे आहे ते मांडणार आहेत आणि त्याला विरोध जो आहे तो विरोधी गटाकडून या ठिकाणी कशा पद्धतीने या ठिकाणी होईल हे देखील पाहणं आता गरजेचं असणार आहे. अगदी. आणि दिवसभरात सभेच्या दरम्यान नेमकं काय घडतंय याचे अपडेट्स तुमच्याकडून घेऊ शेखर. धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी.